नमस्कार, सर्वप्रथम मी आदरणीय सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते की तुम्ही आम्हाला इतका छान कार्यक्रम दिलात। मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेत मी भावना देशमुख जिल्हा लातूरहून गट क्रमांक 1 मधून सहभागी होत आहे आणि आज मी तुम्हाला सावरकर आणि अभिनव भारत या विषयावर बोलणार आहे। जय अस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती तोयमह यशो युता वंदे। माझा आवडतो ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भगूर या गावी झाला। त्यांनी नाशिक येथे मित्र मेळा ही संघटना काढली। पुढे या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले। त्यांचे विचार तरुणांना प्रचंड प्रेरणा देणारे होते। सावरकर यांना अटक झाली आणि त्यांना 50 वर्षाच्या 2 जन्मठेपी झाल्या। या शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानला पाठवण्यात आले आणि तिथे त्यांना अनेक भयंकर कठोर अशा शिक्षा भोगाव्या लागल्या आणि पुढे त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध म्हणून ठेवण्यात आले। त्यावेळेस त्यांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन हे मंदिर उभारले। सावरकर म्हणजे एक साहस आणि देशभक्तीचं प्रतीक। विदा सावरकर हे कवी होते, लेखक होते, त्यांचं सारं वाङ्मयच त्यांच्यासारखं तेजस्वी आहे। यज्ञ तो जाणावा असे म्हणणारे विदा सावरकर यांचा मला आवडणारा खूप सुंदर सुविचार, अस्तमान होणाऱ्या सूर्याने जाता जाता अतिशय गर्वाने पृथ्वीला विचारले की मी गेल्यानंतर माझे हे कार्य कोण करेल। कोणीच उत्तर देत नव्हते कारण सूर्या खूप बलाढ्य होता, पण एक छोटीशी पंती मात्र धीटपणे उत्तर देते की माझ्या शक्तीनुसार मी ते करेन। आणि आपणही अगदी असंच सावरकरांबद्दल कार्य करू आणि मी हे कार्य पुढे नेल्याशिवाय राहणार नाही। 10 मे 1952 रोजी पुण्याला त्यांनी अभिनव भारत ही संस्था विसर्जित करून टाकली कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। आपण ज्याच्यासाठी झगडलो त्या भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। सावरकर हे एक अखंड भारताचे पुरस्कर्ते आहेत आणि 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते स्वर्गवासी झाले। अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने आपलं सारं जीवन या देशासाठी अर्पण केले। नेम जसीने परत मात्र भूमीला सागरा प्राण तळ मळला सागरा नेम जसीने परत मात्र भूमीला सागरा प्राण तळ मळला सागरा 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 नेम जसीने। अशा या महान स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचे कार्य फार मोठे आहे ते माझ्या छोट्याशा भाषणात बसणार नाही आणि म्हणूनच भाषण संपवण्यासाठी मी त्यांना नमस्कार करते आणि इथं थांबते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।